काम 40 लोक करतात, काही तशीचे गहू तांदूळ विकण्याचं काम फक्त 40 लोक करतात. पलीचा एकाच म्हणजे एक आली बाबा आणि 40 चोराच्या पलीकडे गेलेला नाही. मी आता त्या क्षणी ठरलेले ज्या गावचे तुम्ही त्याच गावचा मी, ज्या गावच्या मुली त्याच गावच्या मावळी, तुम्ही आमच्यावर किती गुन्हे दाखल केलं तरी आम्ही पवार साहेबांसोबत खंबीर राहणार आहे आणि पवार साहेबांनी साहेब तुम्हीच आता पवार साहेबांचा नाद केलाय. आता या एमएलएशन मध्ये तुम्हाला मी सांगतो तुम्ही पवार साहेबांचा नाद केलाय. आता पवार साहेबांचा नाद केल्यास काय होतंय येणाऱ्या विधानसभेला तुम्ही बघा. आज मला पवार साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो. आणि साहेब मी एकच सांगतो आमच्या या प्रणे मतदारसंघामध्ये विमा मंजूर होतो 100%, 25% अग्रिम विमा वाटप होत, राहिलेला 75% विमा ते नोटबंदी त्याची आवाज तयार होतो, बँकेत जमा झालेला विमा 75% वापस जातो त्या विमा कंपनीला, आणि विमा कंपनीला वापस झाला 75% विमा ते कुठे जातो, पुन्हा कोण कोण वाटून घेतो याचा तपास आम्हाला लागत नाही. आपल्या राज्यात सरकारने फक्त ते 75% विमा अनुदान जे वापस जाऊन जे त्याच्या वाटण्या होतात त्याचा तपास तुम्ही आम्हाला लावून द्या. या कोरडाईमध्ये जे वाढणार गुंडगिरी आहे माझ्या प्रश्नासाठी निघालो करू साहेब. एकही गाव नाही, एकही कार्यकर्ता नाही ज्याच्यावर खोटे गुन्हे दाखल नाहीत. परळीमध्ये कुणी तुमच्याकडे प्रवेश केला उभं टाकायचं म्हणलं की त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच. आता माझ्या सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे. पण ही जनता पक्ष तुमच्या सोबत गुन्हा दाखल करणार नाही. ज्या गावच्या मुली त्याच गावच्या मला माझ्या गावच्या रुग्णाला मुंडे आमदार होते या पुणे मतदारसंघाचे, रेणापूर मतदारसंघात असताना या प्रेस साहेब पवार साहेब अशी परिस्थिती 900 करोड रुपयाचा फंड या पळेमध्ये शासनात आला. माध्यमातून 900 करोड रुपये सरकारनं मागच्या 5 वर्षात दिले. अंडरग्राऊंड नाले असतील, रोड असतील, कीर्तिका क्षेत्र असेल, अशा अनेक प्रकारचे सुवर्ण जयंती असेल, जे असा सरकारचा कोणताही फंड नाही जो पळे नगरपालिका केला नाही. 900 करोड पैकी 450 कोटी रुपये न काम करता या प्लेच्या आमदारांनी कृषी मंत्र्यानं उचलून घेतले साहेब. त्याचा रेकॉर्ड माझ्यापाशी आहे. मी लवकरच हायकोर्टात पिया दाखल करणार आहे. या मंत्र्याच कृषी मंत्री म्हणजे हे साहेब कृषी मंत्री म्हणजे लबड्याचं इतिहासपीठ आहे कृषीच. त्याला कृषी मंत्री न करता लबड्याचं कृषी म्हणायचं इतिहासपीठ असेल. साहेब आमच्या रेल्वे प्रश्न प्रणेमध्ये रेल्वेचं रुंदीकरण होत आहे, त्यामध्ये 1000 लोकांची घर उठत आहेत आणि त्या लोकांची मीटिंग रेल्वे मंत्र्यासोबत आमच्या मुस्लिम बांधूंची मीटिंग भाजपच्या कार्यात लावली आणि सांगितलं तुमचं आता घर जाणार नाही आणि त्याला सांगितलं इलेक्शन होईपर्यंत आणि मंत्री उठतात कुठल्याही घोषणा करतात काही देत नाहीत आणि कुणी काही बोलायला झालं तुला गुन्हा दाखल करू. मंत्री साहेब तुम्ही विधानसभेमध्ये निवडून फक्त आला पवार साहेबांना म्हणलं, तुम्ही राज्यात मंत्री झाला पवार साहेबांना आणि आता तुम्हाला निवडून आणलं पवार साहेबांनी, तुम्ही कुटुंब मंत्री झाला पवार साहेबांसोबत तुम्ही कंटाळी केली, पवार साहेबांना तुम्ही धोका दिला याचा हिसाब तुम्हाला घ्यावा लागेल. साहेब यांचे कसे उठलं की कुठून काय मिळतंय, आमच्या पत्रात काय पडतंय याचं काम 40 लोक करतात, काही तशीचे गहू तांदूळ विकण्याचं काम फक्त 40 लोक करतात. पळीचा एकाच म्हणजे एक आली बाबा आणि 40 चोराच्या पलीकडे गेलेला नाही. मी सांगतो साहेब आज आपल्या पक्षाकडे 10 लोकांनी उमेदवारची मागणी केली, 10 लोकांनी पळी मतदारसंघातून. तुम्ही पुन्हाही अध्यक्ष करा, तुम्ही पुन्हाही गुन्हे दाखल करा. प्रेची जागा ही पवार साहेबांची आणि पवार साहेबांचीच निवडून मी जसंच मला पवार साहेबांना प्रवेश करायचा म्हणून मी 2 महिन्यापासून माझी चर्चा झाली. माझं पोलीस तोरशिप काढून घेतलं, माझ्यावर गुन्हे दाखल केला. जरांगे पाटलांची म्हणून झालं, जरांगे पाटलांची तब्येत चांगली राहू नये, दिल्लीने गेले तुझा पुन्हा
परंतु माझ्या घरात म्हणतात असताना मी त्यांना पाणी आणि चहाची सोय केली. मी त्यांच्या बचून बसलो तर लगेच त्या दिंडीवर हल्ला केला आणि त्याचा गुन्हा माझ्यावर सुद्धा दाखल केला. पुन्हा दाखल केला की तुम्ही त्याला पाणी का दिलं, तुम्ही त्याला चहा का दिला. मी म्हणजे माणसं आहेत, माणसाला चहा पाणी करण्याचे काम म्हणूनच फोन करतोय. माझ्यावर गुन्हा दाखल झाला. तो माझ्या खाली लोकांना माहिती आहे का फक्त त्यांना पाणी चहा का दिला. म्हणजे पळणीमध्ये आम्हाला कुठली गोष्ट करायची तर आम्ही विचार करतात तुमच्यावर पुन्हा दाखल होईल. मी आता त्या क्षणी ठरलेले मी ज्या गावचे तुम्ही त्याच गावचा मी ज्या गावच्या उरी त्याच गावच्या बावळी तुम्ही आमच्यावर किती वेळ मध्ये दाखल केलं तरी आम्ही पवार साहेबांसोबत खंबीर राहणार आहे आणि पवार साहेबांनी चहा घेणार आहे. बैठक बाप्पांना निवडणूक कधी पडता जर या राज्यातून आणले असेल देशात पुणे आणले असेल या राज्याच्या कृषी मंत्र्याने आणले पूर्ण दादागिरीच्या भाषेवर राजकारण इलेक्शन करतात ते. आणि तुम्हाला एक विचार करा तुम्ही सर्वसामान्य जनतेला तुमच्यापासून काय काय केलं तुम्ही समाजासाठी. एक काम तुम्ही आमच्या समाजासाठी केलं दाखवा. आणि आज आम्ही तुम्हाला हे सांगतो की धनंजय मुंडे साहेब तुम्ही समाजासाठी एक काम केलं दाखवा. साहेब सावता आमच्या प्रळेमध्ये भगवान बाबाचा पुतळा सुद्धा या पालकमंत्र्याने बांधला नाही. का नाही म्हणून आमचा पुतळा काय केलं तुम्ही आमच्या समाजासाठी. समाजात तुम्ही बदल घेता 25 वर्ष 30 वर्ष झालं समाज तुमच्या मागे म्हणून दाखवता आणि समाजासाठी तुमचं कार्य सुंदर. मी एकच विनंती करतो साहेब तुम्ही जसं तुमचं सरकार येत आहे तस प्रणीमध्ये या सगळ्या चौकशा लावा आणि या पालकमंत्र्याच्या भ्रष्टाचाराला कुठेतरी हवा घाला. त्या पालकमंत्र्यांना साहेब जाहीर सभेत सांगितलं देशात कुणाचाही नाद करावा पण पवार साहेबांचा नाद तो होणार का. तुम्हीच आता पवार साहेबांचा नाद केलाय. आता या एमरजेंसीमध्ये तुम्हाला मी सांगतो तुम्ही पवार साहेबांचा नाद केलाय. आता पवार साहेबांचा नाद केल्यास काय होतंय येणाऱ्या विधानसभेला तुम्ही बघाबद्दल मी साहेबांचे आभार मानतो आणि एवढंच सांगतो साहेब आम्ही आमच्या ताकदीशी आम्ही आमचा जीव मेला तरी आम्हाला हत्या केली तरी आमचा पिचीचा गुन्हा दाखल केला तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार आहेत आणि पवार साहेबांसोबतच आमचं आयुष्य आम्ही आमचं अर्पण करून पवार साहेब यांच्या फेर खात्याचं आम्ही पालन करू एवढं आणि थांबतो.